त्यामुळे गरिबीची व्याख्या जी आहे आता व्याख्याच बदलावी लागेल आहे. 10 लाख गाड्या घेऊन येणारा समाज गरीब समाज, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणारा समाज गरीब समाज, 200-200 JCB फुलांची वृष्टी नेत्यांचा करणारा समाज गरीब समाज. त्या ठिकाणी तुम्ही असे वकील का नाही म्हणताय हा आमचा सवाल आहे. आम्ही पण सल्लागार समिती नेमा म्हणून मागितले तर त्यावेळी म्हणतात की लॉ अँड ज्युडिशरीची परवानगी लागेल. अरे वा, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे हा अन्याय जो आहे हा अन्याय एक मराठा समाजाला एक न्याय आणि ओबीसीला हा वेगळा न्याय. काय ओबीसीनं तुमचं काय घोडं मारलंय? आम्ही तुम्हाला मतं दिलेली आहेत का? आमच्या हे जो खजिना जो आहे त्याच्यामध्ये आमच्या पण टॅक्स तुम्हाला मिळत आहेत ना. याला ऐपत लागते ना, ज्याची पत आहे त्यालाच कर्ज मिळतं. गरीब शेतकऱ्याला किंवा गरीब मराठा असेल किंवा गरीब ओबीसीला कर्ज कोण देत नाही आहे, सोसायटीसुद्धा देत नाही आहे. त्यामुळे हे जे कर्ज काढून 10 लाख गाड्या घेतल्या असतील तर मग इतकी मोठी पत जी आहे इतकी मोठी पत आम्हाला सुद्धा यावी आणि सरकारनं तेवढं आमचं सुद्धा भलं करावं, कल्याण करावं अशी मागणी आम्ही सरकारकडे करत आहे. त्यामुळे गरिबीची व्याख्या जी आहे आता व्याख्याच बदलावी लागेल आहे. 10 लाख गाड्या घेऊन येणारा समाज गरीब समाज, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणारा समाज गरीब समाज, 200-200 JCB फुलांची वृष्टी नेत्यांचा करणारा समाज गरीब समाज. अशी जी गरिबीची व्याख्या जर होणार असेल तर मग त्या व्याख्येत आम्हालाही बसवा ना. आमची मुलं गरिबांची मुलं आहे, त्यांची तेवढी कुवत कॅपॅसिटी करा ना, अशी आमची मागणी आहे. हे पहा, उच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारच्या याचिका अनेक होत असतात. आम्ही याचिका दाखल केलेली आहे की जे आयोगाचं जी नेमणूक, अध्यक्षांची नेमणूक आहे, सदस्यांची नेमणूक आहे, त्याच्याविरुद्ध आम्ही याचिका दाखल केलेली आहे. ओबीसीच्या आरक्षणाविरोधातसुद्धा सराटे नावाचे मराठा समाज नेते आहेत, त्यांनी हायकोर्टमध्ये याचिका दाखल केलेली आहे. तिथं आम्ही आमची वकिलाची फौज मिळून आम्ही तिथंही संघर्ष करत आहे. पण याच्यामध्ये कसं आहे की आत्ता 4 तारखेला एक JR काढला आहे सरकारने, त्याच्यामध्ये 4 जानेवारीला त्याच्यामध्ये मराठा समाजाची केस लढण्यासाठी, त्यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी त्या ठिकाणी 3-3 रिटायर्ड हायकोर्ट जे 4 लाख 4.5 लाख रुपये महिन्याला देऊन त्यांना 6,000 फुटाचं square feet ऑफिस या ठिकाणी दक्षिण मुंबईमध्ये, ज्याचं भाडंच 50 लाख होईल महिन्याला, काय इतकं मोठं त्यांना प्रवास फुकट, विमान प्रवास फुकट, जिथं ज्या ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी शासकीय सगळ्या सोयीसुविधा ज्या आहेत चारच्या वकील दिमतीला, अशा प्रकारे महिन्याला 1-2 कोटी रुपयाचा खर्च जो आहे तो हे सरकार मराठाच्या आरक्षणावरती सल्लागार देत आहे. पण आमच्या केससाठी आम्ही वकील द्या म्हणून सांगतो आहे. ज्यावेळी सुप्रीम कोर्टची लढाई त्यावेळी झाली त्यावेळी महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाच्या बाजू लढण्यासाठी 20-20 लाख 40-40 लाख 90-90 लाख घेणारे वकील नेमले ना. मुकुल भोगी किती घेतात, त्याने अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल हे 20-25 लाख रुपये एका हिअरिंगला घेणारे वकील नेमले. मग आता ओबीसीची केस लढली जाते आहे, त्या ठिकाणी तुम्ही असे वकील का नाही म्हणताय हा आमचा सवाल आहे. आम्ही पण सल्लागार समिती नेमा म्हणून मागितले तर त्यावेळी म्हणतात की लॉ अँड ज्युडिशरीची परवानगी लागेल. अरे वा, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे हा अन्याय जो आहे हा अन्याय एक मराठा समाजाला एक न्याय आणि ओबीसीला हा वेगळा न्याय. काय ओबीसीनं तुमचं काय घोडं मारलंय? आम्ही तुम्हाला मतं दिलेली आहेत का? आमच्या हे जो खजिना जो आहे त्याच्यामध्ये आमच्या पण टॅक्स तुम्हाला मिळत आहेत ना. म्हणजे त्या खजिन्यावर आमचा अधिकार आहे ना. पण तो अधिकार जो तुम्ही आम्हाला देणार असाल तर तो अधिकार आम्हाला हिसकावून घ्यावाच लागेल आणि त्यासाठी ओबीसी जो आहे पूर्ण तयारी करत आहे. हे पहा, मराठा समाजाच्या मूळ आरक्षणाची मागणी जी आहे त्या आरक्षणाच्या मागणी जी आहे की कुठल्याच्याही समाजाच्या गरीब समाजाच्या ताटातलं न हिसकावून घेता आम्हाला मराठा म्हणून, ओबीसी नाही, मराठा म्हणून आम्हाला वेगळा प्रवर्ग करून आम्हाला 50% वरचं आम्हाला आरक्षण द्या. ही मराठा समाजाची मूळ मागणी आहे, ती न्यायिक मागणी आहे, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. ते करण्यासाठी जर आंदोलन करायचं असेल तर आम्ही मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करून मराठ्यांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आम्हीसुद्धा आंदोलन जे आहे त्यांच्यासोबत चालू ठेवू, असा जे काही प्रस्ताव जो आम्ही मराठा समाजाला जाहीरपणे देत आहे.